तर सी एस एस मध्ये आपण सी एस एस चे तीन प्रकार आपण पाहिले. आता आपण सी एस एस शिकण्यासाठी त्या सी एस एस च्या सिलॅबसला तीन टप्प्यात डिवाइड करणार आहोत. यामध्ये आपण पहिलं सी एस एस मध्ये शिकणार आहोत कशा प्रकारे आपण सी एस एस चा वापर करून टेक्स्ट किंवा कंटेंटला, म्हणजेच आपल्या एच टी एम एल मध्ये तयार केलेल्या कंटेंटला किंवा टेक्स्टला कशा पद्धतीने किंवा कशा प्रकारे आपण स्टाईल अप्लाय करू शकतो. नंतर आपण पाहणार आहोत आपल्या वेब पेजला कशा प्रकारे आपण लेआउट अप्लाय करू शकतो आणि कशा प्रकारे आपण ब्लॉक्स डिझाईन करू शकतो. अशा तीन टप्प्यामध्ये हा सिलेबस शिकणार आहोत. तर सर्वप्रथम आपण अशा प्रकारे हा या ठिकाणी दिलेला कोड पाहणार आहोत. या ठिकाणी आपला हा बॉडी टॅग आहे. या बॉडी टॅग मध्ये या चार टॅग्सला इन्क्लूड केला आहे. याच्यामध्ये पहिला जो टॅग आहे हा बॉडी टॅग मधला, तो आहे H1 म्हणजे हेडिंगचा सर्वात पहिला टॅग. त्यानंतर खाली P म्हणजे पॅरेग्राफ टॅग आहे. त्यानंतर पुन्हा H2 टॅग आहे हेडिंगचा आणि त्यानंतर पुन्हा एकदा P टॅग वापरला आहे. तर या ठिकाणी हा जो H1 टॅग आहे याचा रिझल्ट आपल्याला अशा प्रकारे राईट साईडला दिसत आहे. या ठिकाणी दिस इज अ हेडिंग हा जो एवढा पार्ट आहे हा अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी याला स्टाईल अप्लाय झालेले दिसत आहे. म्हणजे आपण याला कलर अप्लाय केला आहे. तो कसा अप्लाय झालाय हे आपण पाहूयात. आपल्या कोडिंगमध्ये या ठिकाणी स्टाईल टॅग वापरला आहे आणि त्यामध्ये सर्व कोडिंग केलं आहे, म्हणजेच हे इंटरनल सी एस एस आहे. मग ह्या इंटरनल सी एस एस मध्ये या ठिकाणी H1 आणि P या दोन्हीही टॅग्सला या ठिकाणी डिझाईन प्रॉपर्टी अप्लाय केल्या आहेत. मग H1 साठी जे स्टाईल अप्लाय केले आहेत किंवा डिझाईन प्रॉपर्टी अप्लाय केल्या आहेत त्या पाहूयात. H1 मध्ये आपण त्याचा कलर हा ब्ल्यू सेट केला आहे, जो या ठिकाणी H1 ला अप्लाय झालेला आपल्याला दिसत आहे राईट साईडला. त्यानंतर या ठिकाणी फॉन्ट फॅमिली जी आहे ती वर्डना सिलेक्ट केली आहे. ही फॉन्ट फॅमिली म्हणजेच त्या फॉन्टचं नाव असतं, तर तेही या ठिकाणी सिलेक्ट झालेलं आपल्याला दिसत आहे, कारण इतर फॉन्टपेक्षा याचा फॉन्ट हा वेगळा दिसत आहे. त्यानंतर फॉन्टची साईज आहे 300%, म्हणजे 3 पट त्याची साईज जास्त झालेली आपल्याला दिसत आहे, तर तीही या ठिकाणी अप्लाय झाली आहे. त्यानंतर या ठिकाणी पी हा टॅग घेतला आहे. पी म्हणजे हा पॅरेग्राफ टॅग आहे. ज्या ज्या ठिकाणी पी टॅग वापरला आहे त्या सर्व पॅरेग्राफ टॅग्सला याच्या प्रॉपर्टीज अप्लाय होणार आहेत. त्यामध्ये पहिला आहे कलर रेड. तर तुम्ही पाहत आहात राईट साईडला रेड कलर हा अप्लाय झाला आहे. त्यानंतर फॉन्ट फॅमिली ही कुरियर आहे, म्हणजेच या पी टॅग ज्या ज्या ठिकाणी आपण अप्लाय केला आहे किंवा यूज केला आहे त्या ठिकाणी कुरियर ही फॉन्ट फॅमिली त्याला अप्लाय झालेली दिसत आहे, म्हणजे कुरियर हा फॉन्ट अप्लाय झाला आहे. त्यानंतर फॉन्ट साईज या ठिकाणी 160 अप्लाय केली आहे. 160% म्हणजे जेवढी काही त्याची रेग्युलर साईज असते त्यापेक्षा 60% एक्स्ट्रा, म्हणजेच 160, तर तेवढी त्याच्यामध्ये आपल्याला ऍड झालेली ती दिसत आहे. मात्र या ठिकाणी एक H2 टॅग आहे, याला कोणत्याही प्रकारची या ठिकाणी स्टाईल अप्लाय केली नसल्यामुळे तो असाच्या असा या ठिकाणी आपल्याला ब्लॅक कलरमध्ये आणि रेग्युलर फॉन्ट फॅमिलीमध्ये आणि साईजमध्ये दिसत आहे. तर अशा प्रकारे हा आपण आपला सी एस एसचा प्रकार जो इंटरनल सी एस एस आहे तो टेक्स्टसाठी कसा यूज करायचा हे आपण पाहिलं आहे. या ठिकाणी सुद्धा आपली फाईल ही .html या फॉर्मॅटनेच सेव्ह करायची आहे. तर हा झाला आपला सी एस एस फॉर टेक्स्ट कंटेंट.